नुसते रस्त बांधणे म्हणजे प्रगती नव्हे, राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा. आज दसरा सणाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजमुद्रा या पॉडकास्टच्या माध्यमातून संबोधित केलं आणि यावेळी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं जनतेला महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. हीच क्रांतीची वेळ आहे असं राज ठाकरे म्हणालेत. मतदानाच्या दिवशी तुम्ही मतांचं शस्त्र ठेवून देता आणि नंतर ते शस्त्र बाहेर काढता. तुम्ही सर्वांना संधी देता, ज्यांनी सांभाळले त्यांनी तुमच्याशी प्रार्थना केली आहे. शमीच्या झाडावरची शस्त्र उतरवा, हीच ती क्रांतीची वेळ असं राज ठाकरे यांनी जनतेला संबोधून म्हटलं आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी योग्य व्यक्तीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. आज दसऱ्याचा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक. आपण सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि दसरा म्हटलं की आपण सोनं लुटणं, एकमेकांना शुभेच्छा देणं हे दरवर्षी करत असतो. महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्ष लुटलं जात आहे. आपण आपट्याचीच पानं एकमेकांना वाटतो आहे. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून काही राहत नाही. बाकी सोनं लुटून चाललेत पण आमचं दुर्लक्ष. पण आम्ही सध्या आमच्या आयुष्यात मशगूल तर कधी जातीपातीमध्ये मशगूल. आमचं याकडे लक्ष कधी जाणार? आजचा दसऱ्याचा सण खूप महत्त्वाचा आहे. हा दसरा निवडणुकीच्या तोंडावर आला आहे. अशावेळी तुम्ही बेसावध राहून चालणार नाही असं ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आज दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो मी. दसरा म्हटला की आपण सोनं लुटणं आणि एकमेकांना शुभेच्छा देणं हे दरवर्षी आपण करत असतो किंवा करतो. महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्ष लुटलं जात आहे आणि आम्ही फक्त आपट्याची पानं फक्त एकमेकांना वाटतो आहे. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही आणि बाकीचे सगळं सोनं लुटून चाललेले आहेत. पण आमचं दुर्लक्ष. आम्ही कधी आमच्या स्वतःच्या आयुष्यात मशगूल तर कधी आम्ही जातीपातीमध्ये मशगूल. आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी? आजचा दसरा हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो निवडणुकीच्या तोंडावरती आहे. अशा वेळेला तुम्ही बेसावध राहून चालणार नाही. दरवर्षी तुम्ही बेसावध राहता आणि हे राजकीय सगळे पक्ष आपापले खेळ करत राहतात आणि या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राची प्रगती अशी कुठे चालली मला जरा सांगा. नुसते रस्ते बांधणं आणि फ्लायओव्हर्स बांधणं आणि ब्रिजेस बांधणं ही प्रगती नसते. म्हणजे आमच्या हातामध्ये मोबाईल फोन आले, आमच्या घरात कलर टी व्ही आला, या गोष्टीला तुमची गॅजेट्स म्हणजे प्रगती नव्हे. प्रगती इथून व्हावी लागते, प्रगती समाजाची व्हावी लागते. ज्यावेळेला आपण जगात बघतो, परदेशामध्ये ज्याला जातो त्याला, परदेशातले ज्याला ते देश पाहतो त्याला प्रगत देश म्हणतात. अजूनही आपण चाचपडतोच आहोत पण इतक्या वर्षांच्या तुम्हाला प्रगतीच्या थापा मारून देखील तुमच्यातला कधी राग व्यक्त होताना मला दिसत नाही. त्याच त्याच लोकांना, त्याच त्याच माणसांना दरवेळेला निवडून देता आणि काही नाही, पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती मारत राहायचा. 5 वर्ष बोंब मारायची. आपण म्हणतो ना की पांडवांनी ती शस्त्र शमीच्या झाडावरती ठेवली होती. तुम्ही ऐन मौक्याच्या वेळेला शस्त्र झाडावरती नेऊन ठेवता. जे मतदानाचं जे शस्त्र तुमच्या हातामध्ये आहे ते मतदानाच्या दिवशी न वापरता, या सगळ्या लोकांना शिक्षा न करता तुम्ही जी नुसती शस्त्रवरती ठेवून देता आणि निवडणुका संपल्या की मग शस्त्र बाहेर काढता आणि या सगळ्या लोकांवरती बोलत राहतात, मग मतदानाच्या दिवशी काय होतं? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.